नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि पारशिवनी तालुक्यातील मानव आणि वन्य प्राण्यांमधील संघर्ष थांबत नसून बुधवारी पहाटे 3 ते 4 दरम्यान वाघाने 2 गायी आणि 1 बैलाची शिकार केली, त्यात बैलाचा मृत्यू झाला. रामटेक तहसील अंतर्गत पौनी वन परिक्षेत्रा अंतर्गत सोनेघाट शिवारातील भोंडेवाडा बीट क्रमांक 272 या अंतर्गत भिलवाडा गावातील शेतकरी विनाश अरुण कातुरे यांच्या शेतात 1 बैल आणि 2 गायी बांधल्या होत्या, ज्यामध्ये पहाटे 3 ते 4 दरम्यान वाघ्याने बैलावर हल्ला केला, त्यात बैल गंभीर जखमी झाला. काही वेळातच बैलाचा मृत्यू झाला. या वाघाने 2 गायींनाही गंभीर जखमी केल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली असून या घटनेमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. 1,20,000 रुपयाचे शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचा अहवाल RFO ऋषिकेश यांनी तयार केला आहे. माझं नाव विलास अरुण कातुरे, मी भिलेवाडा येथील रहिवासी आहे. मी काल रात्री शेती केली, म्हणजे वाहिली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी माझ्या शेतात माझे बैल जनावरे बांधले आणि संध्याकाळी बांधले आणि सकाळी येऊन बघितलं तर वाघाने 1-2 गायीला घायल केले आणि 1 बैल ठार केला. असं याच्या अगोदर पण असंच मागच्या वर्षी 1 बैल मारला होता माझ्या, त्याच्या म्हणजे मारला आणि पैसे जेव्हा गव्हर्नमेंटकडून पैसे आले ते 8 महिने वेळ लागला, मग त्याच्यामुळे माझीवाली शेती मागच्या वर्षी पडित राहिली. त्याच्यासाठी ह्यावर्षी पण सुद्धा मला लवकरात लवकर भरपाई द्यावी यासाठी मी प्रशासनाला विनंती करतो.